श्री स्वामी समर्थ। आपला आजचा व्हिलॉग असणार आहे भेट श्री स्वामी समर्थांच्या मठाला। श्री स्वामी समर्थ, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अर्थात ज्यांनी पण स्वामींवर विश्वास ठेवला आहे त्या सर्वांना याची प्रचिती नक्कीच आली आहे की आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला कधीच खाली पडू देत नाही, स्वामी आपला हात कधीच सोडत नाहीत। तर अशाच आणि स्वामींच्या मठात जाण्यात आणि तिथे जे वाईब्स आपल्याला मिळतात त्याचं त्याला तर तोडच नाही आहे, तो अनुभव दुसरीकडे कुठेच येऊ शकत नाही। त्यांच्यासाठी स्वामींच्या मठातच जायला हवं, स्वामींच्या मूर्तीकडे पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये बघण्यात जे सुख आहे ते कशातच नाही आहे। तर असंच यासाठी आम्ही आलो एका स्वामींच्या मठामध्ये। दिसत आहे तिकडे गाय आणि वासरू। खरं स्वामींचं आणि आपलं नातं पण असंच आहे, स्वामी वासरासारखं आपल्याला एकदम हे करत असतात की आपल्या सगळ्या इच्छा आईवडिलांसारखी, की म्हणजे आपल्यावरती एवढं प्रेम करतात आणि आपल्या सगळ्या इच्छा आपल्या मनातल्या न सांगता त्यांना सगळं कळतं। तर अशीच आजची भेट आहे मठाला। हा मठ जो आहे हा पनवेलमध्ये आहे आणि खूप प्रख्यात असा हा मठ आहे। बाहेरच असं मंदिर वगैरे आहे छोटंसं, तिथे शिवलिंग आहे, गणपती आहे आणि आतमध्ये स्वामींचा मठ आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींची मूर्ती आहे आतमध्ये, खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या मूर्तीसमोर खरंच म्हणजे कुठल्याही मठात जा, फक्त 5 मिनटं या मूर्तीसमोर बसा, जे पण काही दुःख असेल, टेन्शन असेल ते खरंच तुम्हाला रिलीज झाल्यासारखं वाटेल। आणि खरंच तुमचं जेही काही काम असेल अडलेलं किंवा काय, तुम्हाला म्हणजे ते होईल कधी ते माहीत नाही पण ॲटलिस्ट ते होणारच एवढा विश्वास तरी नक्की मिळेल। आणि हा मठ फार सुंदर आहे। आजूबाजूला इथे थोडंसं किल्ले टाईप फील पण आहे आणि इथे गार्डन आहे, मोठं ग्राउंड आहे। तर हा जो मठ आहे हा पनवेलमधील मानघर इथे आहे आणि जर तुम्हाला स्टेशनने ट्रेनने वगैरे जायचं असेल तर ट्रेनने डायरेक्ट ऑटोने गेलं तर मग ऑलमोस्ट 250-300 रुपये वगैरे होतात। आणि इथे राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे। जर तुम्हाला म्हणजे 1-2 दिवसासाठी तिथे राहायला वगैरे जायचं असेल तर तुम्ही राहायला जाऊ शकता। आणि हा जो मठ आहे हा 10-12 वर्ष जुना मठ आहे। हा मठ ज्यांनी बांधला आहे म्हणजे आत्माराम पाटील म्हणून एक बाबा आहेत, त्यांचा हे त्या मठाचे म्हणजे ही जागा त्यांच्या मालकीची आहे ज्या ठिकाणी त्यांनी मठ बांधला आहे। आणि त्यांनी हे जे मठाचं रिनोव्हेशन किंवा नवीन जे काही बांधकाम केलं आहे हे सर्व त्यांनी म्हणजे कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता बांधलेलं आहे आणि खूप सुंदर आहे। इथे म्हणजे छोटंसं मंदिर बाहेर आहे जिथे देव वगैरे आहेत, शिवाजी महाराजांचा किल्ला वगैरे हा एक त्यांनी एक देखावा दिलेला आहे। कदाचित हा इतिहासातला काहीचाही संदर्भ असेल या देखाव्याला, मला एवढी आयडिया नाही आहे। आजूबाजूला खूप जागा आहे, मोकळी जागा आहे जिथे मुलं खेळू शकतात वगैरे। तर कधी म्हणजे असं आपल्याला कधी कधी असतं की आपल्याला काहीतरी शांतता हवी असते तर अशा ठिकाणी गेल्यानंतर खरंच मन प्रसन्न होईल। आणि आपण जेव्हा अशा ठिकाणी 1-2 दिवस घालवून आपण आपल्या कामाला परत लागू तेव्हा नक्कीच आपल्याला म्हणजे एनर्जी तर मिळेलच पण आपल्याला स्वामींचा आशीर्वाद पण मिळेल आपल्या कामामध्ये। तर Oh,
सर चालू झाला आमचा परतीचा प्रवास. क्लायमेट खूप छान आहे, एकदम पाऊस पडून गेलेला आहे पण आता एकदम सुक्कं झालं आहे आणि आकाश पण एकदम असं निरभ्र वाटतंय. काळे ढग आलेत थोडेसे, कदाचित पाऊस पडेल थोड्या वेळाने पण आत्ता तरी काही पाऊस नाही आणि वातावरण एकदम थंड आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे. श्लोक आणि साईज पण एन्जॉय करत आहेत. सनरूफ नेक्झॉनने आलो आहे आम्ही, त्यांना पण मजा येते आहे गाडीमध्ये. तर नक्की तुम्ही पण इथे व्हिजिट करा एकदा तरी, पीस ऑफ माइंडसाठी आणि रिफ्रेशमेंटसाठी खूप छान आहे. आणि असंच तुमच्या पण सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.